नमस्कार मंडळी, अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमच्या मार्केटला अलिबागची ही ताजी ताजी मच्छी आलेली आहे आणि ती मी आणलेली आहे. तर मी इथे दोन राणी मासे घेतलेले आहेत आणि ते कोळणीकडूनच साफ करून आणलेले आहेत. खूप ताजे ताजे आणि कडक कडक असे मासे आहेत. कलर देखील खूप छान आहे. राणी मासा हा पचायला खूप हलका असतो, तो हृदयासाठी खूप चांगला आहे. यामध्ये चांगल्या प्रकारचं ओमेगा 3 असतं, त्यामुळे ते आपल्या हृदयाला, स्किनला, केसांसाठी खूप चांगलं आहे. हा मासा सगळ्यांसाठी, वयोवृद्ध माणसांसाठी ते लहान मुलांपासून सगळ्यांना हा पचायला हलका आहे आणि सगळ्यांच्या शरीरासाठी चांगला असा हा मासा. याला राणी मासा किंवा चिऱ्या असं म्हटलं जातं. तर ह्या राणी मासाला आज आपण फ्राय करणार आहोत. खूप साधी सोपी अशी पद्धत आहे. तर राणी मासा फ्राय करण्यासाठी मी एक चाकण कोकमाचा आगळ घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट. तुमच्याकडे आगरी पद्धतीचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या पद्धतीचं किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल. पण आगरी पद्धतीचं लाल तिखट असेल तर त्याची चव काही वेगळीच आहे. चवीपुरता हिंग नसेल आवडत, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. थोडासा गरम मसाला, इथे मी छोटा अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला घालत आहे. अर्धा चमचा धनेपूड, एक चमचा होईल इतकं मीठ, मी 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच होईल इतकं आलं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. तर हे सर्व साहित्य मच्छीला लावून घ्यायचं आहे. या मसाला इंग्लिशमध्ये पिंक पर्च असं देखील म्हटलं जातं. थोडासा मसाला पोटामध्ये देखील लावायचा. तर तुम्ही बघू शकताय मसाले लावून झालेले आहेत. आता आपण 15 मिनिटांसाठी हे मासे मेरिनेशनला ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहेत, राणी मासे मेरिनेट झालेले आहेत. आता मी तव्यामध्ये तेल घालून घेते. गॅस ऑन केलेला आहे, गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि तवा तापल्यानंतर आपण मासे त्यामध्ये घालून घेऊया. तव्यातलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मेरिनेट झालेले राणी मासे घालून घेऊया. तव्यामध्ये राणी मासे घालून झालेले आहेत. आता हे मासे आपण 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया. पाच मिनिटं झालेली आहेत, मासा पलटून घेऊया. पुन्हा मासे 5 ते 7 मिनिटं मीडियम आचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं झालेले आहेत, मासा खालच्या बाजूने देखील फ्राय झालेले आहेत. तव्यातून अशा वाफा यायला लागल्या की समजायचा मासा फ्राय झालेला आहे. तर मंडळी 5 मिनिटं झालेली आहेत, राणी मासे फ्राय झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर असा हा शरीराला खूप फायदेशीर असलेला राणी मासा फ्राय करून झालेला आहे. अगदी ज्याचे सर्व फायदे जर शरीराला मिळवायचे असतील तर त्याची करी करून खाल्ली तर त्याचे खूप सारे फायदे शरीराला होऊ शकतात. तर आज आपण मात्र याला फ्राय केलेला आहे आणि फ्राय करताना देखील त्याला तुम्ही जर ग्रिल केलं किंवा चुलीमध्ये भाजून खाल्लं तर त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते सगळे तुमच्या शरीराला मिळतील. आणि फ्राय करत असताना जर तेल कमी वापरलं तरीसुद्धा हे त्याचे फायदे जे आहेत ते तुम्हाला शरीराला मिळू शकतात. मला रेसिपी दाखवायची आहे त्यामुळे मी चमचमीत दाखवलेली आहे.
तुम्हाला जर खरोखर याचे फायदे मिळवायचे असतील तर त्याला केळीच्या पानामध्ये बांधून किंवा सुईमध्ये निखाऱ्यांवर भाजून त्याला तुम्ही खाऊ शकता, ग्रिल करून खाऊ शकता. मला शक्य झाल्यास मी त्या रेसिपी देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.